औरंगाबाद इतिहासाने सजलेलं आणि निसर्गाने नटलेलं असं हे शहर आशियातील सर्वात वेगानं वाढणारं शहर तसेच दक्षिण भारताची पर्यटन राजधानी असणारे हे शहर. या शहराचा एक अमूल्य भाग म्हणजे बेबी का मकबरा. इतिहासातील पानं उलटून पाहता 367 वर्षांपूर्वी सध्याच्या भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये औरंगाबाद येथे एका सुंदर पर्वतरांगेसमोर मुघल बादशाह औरंगजेब यांचा सर्वात मोठा मुलगा अझम शाह यांनी 1651 मध्ये स्वतःच्या आई रबिया-उद-दुरानी च्या श्रद्धांजलीच्या रूपात बीबी का मकबरा याला बांधायला सुरुवात केली. फक्त 10 वर्षाच्या कालावधीत म्हणजे 1661 मध्ये याचं निर्माण पूर्ण झालं. आज या इमारतीला डेक्कनचा ताज असेही म्हटले जाते. याच्या निर्माणासाठी लागलेला निधी हा दागिने विकून आलेल्या 7 लाख रुपयात करण्यात आला होता. मकबरा हा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. मकबरात जायचे असल्यास 52 दरवाजांपैकी एक मकई दरवाजा येथून जावे लागते. समोरून पाहिल्यावर मोठी बाग, दगडी कारंजे आणि 4 मिनार असे दृश्य आपल्यास दिसते. मकबऱ्यामध्ये आपण आम दरवाजामधून जातो. या दरवाजामध्ये उत्तम फुलांचे नक्षीकाम आहे जे इस्लामी आणि हिंदू कलांचे मिश्रण आहे. आत गेल्यावर आपल्याला मुघल स्थापत्यशास्त्र दिसून येते. यात पाणी, कारंजे तसेच बागांचा समावेश आहे. मुख्य मकबरा हा लाल दगडाच्या रस्त्याने जोडलेला आहे. तसेच जाळीदार भिंत या रस्त्याला जोडून आहे. ही भिंत जवळपास 6 फूट उंच अशी आहे. हा मकबरा 4 बागांच्या केंद्रात आहे. याने याची सुंदरता आणखीनच वाढते. मकबरा हा 4 मिनारांमध्ये ताजमहलाप्रमाणे उभा आहे. मकबऱ्याच्या पश्चिमेला एक मशीद देखील आहे. मिनाराचे बाह्य बाजू ही पांढऱ्या प्लास्टरची आहे. फक्त वरचे घुंबट हे मार्बलचे आहे. मकबरा मात्र मार्बलचा आहे. हे मार्बल जयपूर येथून बैलगाडीद्वारे मागवण्यात आले होते. या मार्बलच्या भिंतीवर आपल्या सुंदर फुलांची नक्षी बघायला मिळते. या मकबऱ्यात उजेड जाण्यासाठी जाळीचा मार्बलचे दगड लावण्यात आलेले आहे. मकबऱ्यात त्या मुख्य इमारतीत गेल्यावर आपल्या रबिया-उद-दुरानी यांची कबर बघायला मिळते. ही कबर मुख्य इमारतीपासून 2 मजले खोल आहे. कबरीचा भाग हा देखील मार्बलच्या दगडात आहे. घुंबट हे 8 भागांनी बनवण्यात आलेले आहे. मकबऱ्याच्या सभोवताली मुघल स्थापत्यशास्त्रातील 4 बागा आहेत ज्या चौकोनी आकारात बांधलेल्या आहेत. या बागांच्या मध्यभागी एक एक कारंजे देखील आहे. सर्व बागा झाडांनी बहरलेला आहे. ही बाग अतिशय सुंदर आहे. एकंदरीत हा सर्व परिसर आणि मकबरा एकदा येऊन जरूर बघावा असा नक्कीच आहे.